भाजपच्या लोकांचं नीच राजकारण आम्ही सर्व महाराष्ट्र उभ्या डोळ्यांनी पाहतोय. देवेंद्र फडणवीस दरेकर आणि ती चंपा नावाचा तो चंद्रकांत पाटील, आज हा करोना कोण्या पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही का? करोना फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना होत नाही, तर हा करोना प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्या ठिकाणी विळखा घालून राहिला आहे. आणि अशामध्ये भाजपनं हे विसरू नये की त्यांच्या 105 आमदारांना देखील महाराष्ट्राने मतदान केलंय, मग त्यांचे 20 खासदार देखील महाराष्ट्राने दिले. आणि अशा वेळेला केंद्राकडनं राज्यातल्या कंपन्या ज्या रेमडेसिवीरचं इंजेक्शनचा प्रोडक्शन करतात त्यांना सांगितलं जातं की तुम्ही महाराष्ट्राला लस देऊ नका. पुण्यावाला जो आहे त्यांनी वॅक्सिन तयार केला त्याला सांगितलं जातं की महाराष्ट्राला वॅक्सिन देऊ नका. केंद्राकडनं ऑक्सिजनची मागणी त्या ठिकाणी केली 1400 AC, तो ऑक्सिजन ते देत नाही आहे. गुजरातला 1.5 लाखाचं इंजेक्शन त्या ठिकाणी देतात, 50,000 इंजेक्शन आपल्या भाजपच्या कार्यालयातून ते गुजरातमध्ये फुकट वाटतात आणि इकडे मात्र महाराष्ट्रात लोक तडफडतात, मरतात आणि त्याला देत नाही. अशा प्रकारचं नीच आणि कमीन राजकारण हे या जगामध्ये या देशामध्ये कोणाच पक्षाने केलं नाही, जे या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीसचे लोक या ठिकाणी करतात. आज त्यांना बांगलादेशाला द्यायला वॅक्सिन इंजेक्शन आहेत, पाकिस्तानला द्यायला वॅक्सिन आहेत, नेपाळला द्यायला वॅक्सिन आहेत, महाराष्ट्र काय त्या पाकिस्तान बांगलादेशापेक्षा गाय गुजर आहेत का की आपल्या लोकांना देऊ नये म्हणून? आणि हे ही राजकारण करायची वेळ आहे का? अशा वेळा कमीत कमी मोदी सरकारला लाच वाटायला पाहिजे त्या फडणवीसला की तुम्ही राजकारण कुठे करता. नरेंद्र मोदी हा फडणवीस जर मुख्यमंत्री असता आणि मग जर करोनाला असतं या भाडवणे काय केलं असतं, हा चंपाडे जर मंत्री असतं यांनी काय केलं असतं? आज राज्यातले मंत्री सगळे जीव तोडून नियोजन करतात, त्यांना मदत करायची, ते राजकारण करतात, खिल्ली उडवतात, कशा प्रकारे सरकार फेलून हे पाहतात. पण तुमच्या सरकार फेल होण्यामध्ये लाखो लोक मरतील त्याचं काय? आज ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की आमचा करोना काय. आणि म्हणून माझं भाजपच्या लोकांना आव्हान आहे की तुम्हालाही तुमच्या जर मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून कोंबून टाकले असते. इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झालेला आहे. आणि म्हणून यांनी राजकारण न करता राज्याला मदत करावी, लोकांना आवाज. पहिले आमचा महाराष्ट्र जगला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, मग तुमचं राजकारण आहे. अरे माणसाच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे? कोण मतदान करेल तुम्हाला?